press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम जो नादान दोस्त पार्ट के जो पार्ट 3 हैं, यानी आपको इसमें जो थ्री पार्ट्स में दिए हैं इस पार्ट को, पहला पार्ट और दूसरा जो पार्ट है सेकेंड पार्ट, इसके बारे में हम जो पिछले क्लास में सीख गए हैं क्या है। यहाँ श्यामा और केशव, ये दोनों भाई बहन क्या करते हैं, अंडों में से जो बच्चे निकल आने तक इसको क्या करना चाहिए, जो सहाय करने के लिए, हेल्प करने के लिए, एक धूप से बचाते हैं और खाने के लिए दाना और पानी को बाउल में रख देते हैं, कटोरी में, प्याले में रख देते हैं। ऐसा जो सारे इनको जो हेल्प करके वो क्या है, ये आते हैं केशव और श्यामा, उनके माँ पुकारने के बाद आकर उनके माँ के जो साथ सोते हैं, जो क्या है आफ्टरनून, दोपहर कितने हो गए थे, 2 बजे हो गए थे तब ए सोए थे। इसके बाद क्या होता है, देखिए जो चार बजे एकाएक श्यामा की नींद खुली। देखिए 2 बजे ए सोए थे दोनों बच्चे, श्याम और केशव अपने माँ के साथ। 4 बजे यानी 4 o'clock को यहाँ श्यामा को नींद खुलती है। इसका मतलब क्या है, वो नींद से जागती है, अंदर निद्रे तड़े किवाड़ खुले हुए थे। किवाड़ का मतलब क्या है, बोल्ट। मैं पिछले क्लास में ही आपको बोली थी किवाड़ यानी बोल्ट क्या है, खुली हुई थी, ओपन हो गई थी। वहाँ दौड़ी हुई कार्निस के पास आई और ऊपर की तरफ ताकने लगी। दौड़ी हुई यानी जो जोर से भागते, कहाँ आती है, कहाँ आते हैं वो दोनों बच्चे जागने के बाद, वो कार्निस के ऊपर जो 3 अंडे हैं ना, उन्हें देखने के लिए ये भी आती है। कौन, श्यामा आकर वहाँ खड़ी होती है। खड़ी होकर ऊपर की तरफ ताकने लगी। ताकने का मतलब क्या है, देखना, यानी बहुत ही एक्साइट होकर वो क्या है वहाँ देखने लगती है। वो अंडे है क्या कर रहे हैं, जो चिड़ा और चिड़िया वहाँ आए हैं या नहीं, ऐसा देखती है। कौन, यहाँ जो हमारी जो श्यामा, जो केशव की बहन। ताकना का मतलब क्या है, यहाँ देखना। ताकना का मतलब क्या है, देखना। लुक। फिर क्या हो जाता है, जो टोकरी का पता ना था। टोकरी का मतलब क्या है, वो बास्केट है, पुट्टी अंत हेल्तरल अद डस्टबिन ऐन तकबंद हेल्टर कूड़ा फेंकने का जो टोकरी है वो दबा के रखा था। कौन, केशव। क्यों, क्योंकि जो अंडों को धूप ना होना चाहिए, चाव देने के लिए। चाव का मतलब क्या है, शेडोस, अंदर नेरल कोड़ोदोस्कर अदन हिट्तने। वहाँ जो टोकरी ही ना था, ना पता था का मतलब क्या है, वहाँ वो टोकरी नहीं था। कहाँ था टोकरी, देखिए वो बास्केट नहीं था। संयोग से उसकी नज़र नीचे गई और वहाँ उल्टे पाँव दौड़ती हुई कमरे में जाकर जोर से बोली। देखिए उनकी जो संयोग का मतलब क्या है, यहाँ संयोग का मतलब है कोइंसिडेंसली, एक्सीडेंटली, अचानक हम बोलते हैं ना, इसकी जो नज़र कहाँ आती है, तो संयोग का मतलब क्या है, कोइंसिडेंटली। संयोग का मतलब क्या है, को इंसिडेंट, कोइंसिडेंस, और जो हम एक्सीडेंट भी बोल सकते हैं या अचानक। क्या होते हैं इनकी जो आंखें हैं, कहाँ पड़ती है, नीचे जाती है, किनकी, यहाँ श्यामा की। फिर ये क्या करती है, वहाँ से उल्टी पाव दौड़ी। उल्टी पाव का मतलब क्या है, बहुत ही जल्द से, गाबरी अंत हेळ्बिड्तारल्ल, गाबरी आगिबिट्टु ओडोगिबिड्तारे। उल्टी पाव दौड़ना का मतलब क्या है, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಂದನೇ ಹಿಂದ್ಗಡೆ ವಾಪಸ್ ಓಡ್ಬರೋದು ಅಥವಾ ಗಾಬರಿಯಿಂದ ಓಡೋಗೋದಕ್ಕೆ ಉಲ್ಟಿ ಪಾವು ದೌಡ್ನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜಾಕರ್ ಜೋರ್ಸೆ ಬೋಲಿ, ಜೋರ್ಸೆ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಹೇ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ಅಂದರೆ ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಿ ಹೇ, ಭಯ ಅಂಡೆ ತೋ ತೀನ್ ನೀಚೆ ಪಡೆ ಹೇ ಬಚ್ಚೆ ಉಡ್ಗಯೇ. ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಿ ಹೇ, ದೇಖೆ ಬೇಚಾರಿ ಹೇನಾ, ಅಂಡೆ ತೋ
नीचे पड़ गई है, केलगड़े बिटबिटीरे मोटेगड़ो, वो जो बच्चे हैं उनमें से वो क्या है उड़ गए हैं, अंदरे वो हारोग बिटीरे मोटेगड़ल केलग बिटबिटीरे ಮತ್ತೆ ಏನಾಗಿದೆ ಒಡ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಮೊಟ್ಟೆಗಳು, ಅದರಿಂದ ಮರಿಗಳು ಹಾರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ದೇಖೆ ಓ ಬೇಚಾರಿಕೋ ಪತಾ ನಹೀ ಹೈ ಕಿ ಯಹಾ ವೋ ಅಂಡೇ ಹಿ ಆಗೆ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಬಚ್ಚೆ ಹೋತೆ ಹೇ ಅಂಡೇ ಮೇಸೆ ಜೋ ಬಚ್ಚೆ ನಿಕಲ್ ಆತೆ ಹೇ ಉನ್ಕೋ ಸಮಜ್ ಮೇ ನಹೀ ಹೈ ನಾ, ವೋ ನಾದಾನ್ ಹೇ ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಹೇ ನಾ. ದೇಖೆ ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ, ಕೇಶವ್ ಘಬರಾ ಕರ್ ಉಠಾ ಔರ್ ದೌಡಾ ಹುವಾ ಬಾಹರ್ ಆಯಾ ತೋ ಕ್ಯಾ ದೇಖ್ತಾ ಹೇ ಕಿ ತೀನೋ ಅಂಡೇ ನೀಚೆ ಟೂಟ್ ಪಡೆ ಹೇ ಔರ್ ಉನ್ಸೆ ಕೋಯಿ ಚೂನೆ ಕಿ ಸಿ ಚೀಸ್ ಬಾಹರ್ ನಿಕಲ್ ಆಯಿ ಹೇ. ದೇಖೆ ಕ್ಯಾ ಜೋ ಕೇಶವ್ ಹೇ ಸುನ್ತೆ ಹೇ, ಓ ಅಭಿ ಕ್ಯಾ ಸೋ ರಹಾ ತಾ ಕೇಶವ್, ಶ್ಯಾಮಾ ಜಲ್ದ ಉಠ ಗಯಿ ಥಿ ಲೇಕಿನ್ ಯಹಾ ಜೋ ಕೇಶವ್ ಸೋ ರಹಾ ತಾ, ಏ ಜೋ ಜೋರ್ ಸೆ ಚಿಲ್ಲಾತಿ ಹೇ ನಾ, ಜೋರ್ ಸೆ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ನಾ, ಕ್ಯಾ ಹೇ ಶ್ಯಾಮಾ ಜೋ ಅಂಡೇ नीचे गिर गई है, ऐसा बोलने के बाद क्या हो जाता है, केशव नींद से उड़ जाता है. उड़कर क्या है भागकर वहाँ अंडों के पास जा खड़ा होता है, वहाँ देखता है कि जो तीनों अंडे क्या है नीचे गिरकर टूट गए हैं, अंदर केड़गड़े बिदबिटू ओडकोंड होबिटी दे. फिर क्या है उनमें से जो चूने जैसी, चूने का चूने जैसी का मतलब क्या है, यहाँ जो अस्पष्टता से जो एक सॉइल की तरफ आप देखे होंगे, अंडे का जब हम जो तोड़ते हैं तो ओडद बिट्रे मोटे ओडद्रे ऐन अदरोलगे येलो कलर इरुत्ते, आमेले अदरिंद वाइट बरुत्तल्वा याक अंत हेळ्तीवल्वा नावु ಅದೆಲ್ಲ ಏನು ಬರುತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಒಳಗಡೆಯಿಂದ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಅದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಚೂನೆ ಜೇಸೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಓ ಸಾರೆ ಜೋ ಲಿಕ್ವಿಡ್ ರೇತೆ ಹೇ ಜೋ ಅಂಡೆಕ್ಕೆ ಅಂದರ್ ಓಹಿ ಉನಿಕೋ ಯಾ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರೇ ಹೇ ಚೂನೆ ಕೇ ರೇ ಹೇ, ಚೂನೆ ಜೇಸೆಕ್ಕೆ ಬಾಹರ್ ನಿಕಲ್ ಹೋಯಿತಿ, ಅನಿ ಜೋ ಅಂಡೆ ಯಹಾ ಓ ಚೂನೆ ಜೇಸಿ ಬಾಹರ್ ನಹೀ ನಿಕಲೆ ಹೋತೆ ತೋ ಅಂಡೆ ಐಸಾ ಹಿ ಡ್ರೈ ಓಕೆ ಉನ್ಕಿ ಜೋ ಕವರ್ ಹೇ ಅಂಡೆಕ್ಕೆ ಓ ಐಸಾ ಹಿ ಗಿರೆ ಪಡೆ ಹೋತೋ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ಯಹಾ ಜೋ क्या है उनमें से बच्चे निकल आए रहते हैं, लेकिन यहाँ जो लिक्विड हमें दिख रहे हैं तो वो क्या है अंडे टूट गई है और उनमें से जो बच्चे नहीं निकल आए हैं, बच्चे पैदा होने के पहले ही क्या हो गए यहाँ मर गए हैं. अंदर अदरोलगिंद येलो कलर इन बंदिदे अंत अर्थ, अंदरे एनली ಮರಿ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಮರಿಗಳು ಹುಟ್ಟೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ಸತ್ತು ಹೋಗಿದೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅದೇನಾದ್ರೂ ಈ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಬರದೇ ಇದ್ದಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಪಕ್ಷಿ ಹಾರ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಅರ್ಥ ಅಲ್ವಾ, ಹಾರ್ಕೊಂಡೋಗೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಅದು, ಯಾಕಂದರೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದ ತನಕ, ಒಂದು ದಿವಸ ಎರಡು ದಿವಸದ ತನಕ ಮೂರು ದಿವಸದ ತನಕನೂ ಅವಕ್ಕೆ ಏನು ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಬಂದಿರೋದಿಲ್ಲ. ಜೋ ಉಡ್ನೇ ಕಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಉನ್ಮೇ ಜೋ ಶಕ್ತಿ ನಹಿ ರೇತಿ ಹೇ ಆಯಿ ರೇತಿ ಹೇ ಬಾದ್ ಮೇ ಉನ್ನೇ ಆತಿ ಹೇ. समझ में आए ना, जो निकल आई है पानी की प्याली भी एक तरफ टूटी पड़ी है. जो पानी की प्याली रखी थी ना श्यामा और केशव, वो है एक तरफ क्या है गिर पड़े है, अदु ಒಂದ ಕಡೆಗೆ ಏನಾಗಿದೆ ಬಿದ್ದ ಹೋಗಿದೆ, ಟೂಟಿ ಪಡೆ ಹೇ ಅಂದ್ರೆ ಒಡಕೊಂಡು ಹೋಗಿದೆ ಬಿದ್ದು. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಉಸ್ಕೆ ಚೆಹರೆ ಕಾ ರಂಗ್ ಉಡ್ ಗಯಾ, ಪೇಜ್ ಟರ್ನ್ ದಿ ಪೇಜ್ 18 ನಂಬರ್. ಉಸ್ಕೆ ಜೋ ಚೆಹರೆ ಕಾ ರಂಗ್ ಉಡ್ ಗಯಾ, ಕಿಸ್ಕಾ जो केशव का चेहरे का जो रंग है, इसका रंग का मतलब क्या है, यह रंग का मतलब कलर नहीं, उनके जो केशव के जो फेस में एक जो उत्साह था, जो अंडों को पालने में और बच्चे को जो देखने में एक उत्साह था, वो उत्साह अब यहाँ जो केशव के मुंह पर या फेस पर नहीं है, ऐसा यहाँ बोल रहे हैं. उसका जो चेहरे पर जो उत्साह था अंडों में से निकल आने वाले जो बच्चों को देखने के लिए, अंडों को पालने के लिए जो उत्साह था, उत्साह अब इनमें नहीं है. सारे जो खुशियाँ हैं इनसे, इनके जो चेहरे से निकल गए, ऐसा यहाँ बोल रहे हैं. अंदर दुख आगतने उनके स्वल्प बेजार आगते हैं. सहमी हुई आंखों से जमीन की तरफ देखने लगी श्यामा ने पूछा, बच्चे कहाँ उड़ गए भैया. देखिए सहमी हुई आंखों से यानी अंदरे सोत होगिरो वंदु मुखदिंदा, स्वल्प बेजार आगिरो मुखदिंदा, कण्गळिंद ऐन माड्ताने केळगडे हिंगे तले तगस्ताने. बेजारादाग हेगे माड्तीवि, हिंगे तले तगस्तीवल्वा, आ थर इवनु तले तगस्ताने. तो जो क्या है जमीन पर देखता है, जमीन पर देखने का मतलब क्या है, जो नीचे देखता है, जो धरती को अपने जो हेड को जो क्या है नीचे देखता है. देखने पर क्या है यह श्यामा जो बेचारी है वो नादान है, इनोसेंट है, उसको कुछ भी नहीं पता रहता है कि जो अंडे है
वो मर गए, अंडे में जो बच्चे हैं वो नहीं निकल आए हैं, ताकि वो क्या है पैदा होने के पहले ही यहाँ जो मर गए हैं। ऐसा यहाँ हमारी जो श्यामा को नहीं पता रहते है ना, वो क्या पूछती है, बच्चे कहाँ उड़ गए हैं भैया नोड़ी पापा अवे गे पाप इनोसेंट अल्वा हमारे इबो अद्र मरी एल हारोगे अण एल हारोगे अद्र मरी अंत केशवन केल्ता नोड़ी केशवने करुणा स्वर्मे कहा अंडे तो फूट गए। देखिए क्या बोल रहे हैं, जो केशव को ठीक तरह से पता था कि जो अंडे फूट गए हैं, ऐसा जो अंडे फूटे तो इनमें से ऐसा जो चूने जो लिक्विड आए तो क्या होता है, इनमें से बच्चे नहीं निकल आते हैं, इसलिए अंडे फूट गए हैं अंदरे अदु मोट्टे ओडदोगिबिट्टिदे अल्ल अंत हेळि इल्लि यारु हेळ्ताने, केशव हेळ्ताने श्यामा और बच्चे कहाँ गए। देखिए वो फिर से पूछ रहे हैं, तो बच्चे कहाँ गए, मरीगळु एल्लोद्वु हागाद्रे ಅಂತ ಹೇಳಿ ಶ್ಯಾಮ ಇನ್ನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವಳಿಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮರಿಗಳು ಹಾರ್ಕೊಂಡೋಗಿದೆ, ಮೊಟ್ಟೆ ಹೊಡ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಅಂದರೆ ಅದರೊಳಗಿದ್ದ ಅದರೊಳಗಡೆ ಮರಿ ಬಂದಿದೆ, ಅವು ಹಾರ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ತಲೆಯಲ್ಲಿ. ಯಾರ ತಲೆಯಲ್ಲಿ? ಶ್ಯಾಮ ಅಂತ ತಲೆಯಲ್ಲಿ. ಲೇಕಿನ್ ಓ ಶ್ಯಾಮಕ್ಕೂ ನಹಿ ಪತಾ ಹೇ ಕಿ ನಹಿ ಪತಾ ಹೇ ಕಿ ಜೋ ಯಹಾ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಹೇ ಓ ಮರ್ ಚುಕೆ ಹೇ, ಯಾ ಬಚ್ಚಾ ಹಿ ನಿಕಲ್ ನಹಿ ಆಯೆ ಹೇ, ಅಂಡೆ ಬಚ್ಚೆ ಹೋನೆಕ್ಕೆ ಪಹಲೆ ಹಿ ಟೂಟ್ ಗಯೇ ಹೇ, ಐಸಾ ಜೋ ಯಹಾ ಶ್ಯಾಮಕ್ಕೂ ನಹಿ ಪತಾ ಹೇ. ಫಿರ್ ಕೇಶವ್ ತೇರೆ ಸರ್ ಮೇ, ಕೇಶವ್ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಾ ಹೇ, ತೇರೆ ಸರ್ ಮೇ ಹೇ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹಾರ್ಕೊಂಡೋಗಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಹಾರ್ಕೊಂಡೋದ್ವು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಕೇಶವ್ ಇಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ಹಾರ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಅಂತಂದೇಳಿ ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. ದೇಖ್ತೀನ ಹಿ ಹೇ ಅಂಡೋ ಮೇಸೆ ಉಜ್ಲಾ ಉಜ್ಲಾ ಪಾನಿ ನಿಕಲಾಯ ವಹಿ ತೋ ದೋ ಚಾರ್ ದಿನೊಮ್ಮೆ ಬಚ್ಚೆ ಬನ್ ಜಾತೆ. ದೇಖೆ ಕೇಶವ್ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಾ ಹೇ, ಟೀಕ್ ಟೀಕ್ ಬೋಲ್ ರಾ ಹೇ ಕೇಶವ್, ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತಾ ಹೇ, ದೇಖ್ತೆ ನಹಿ ವೋ ಜೋ ಅಂಡೋ ಮೇಸೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಉಜ್ಲಾ ಉಜ್ಲಾ ಪಾನಿ ನಿಕಲ್ ರಾ ಹೇ. ಉಜ್ಲಾ ಉಜ್ಲಾ ಪಾನಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಜೋ ಆಪ್ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೇ ಕಿ ಜೋ ಅಂಡೋಕ್ಕೆ ಜೋ ವೈಟನ್ ರೇತೆ ಅಂದರೆ ವೈಟ್ ಏನಿರುತ್ತೆ ಅದು ಹೇಗಿರುತ್ತೆ, ಒಂಥರ ಹಿಂಗೆ ಒಂಥರ ಅಂಟಂಟು ಎಳೆ ಎಳೆ ಆಗಿರುತ್ತಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಉಜ್ಲಾ ಉಜ್ಲಾ ಸಜೋ ಪಾನಿ ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಲಿಕ್ವಿಡ್ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದರೊಳಗಿಂದ ಬರುವಂತಹ ವೈಟನ್ ಏನಿರುತ್ತೋ ಮೊಟ್ಟೆದು ನೀವು ನೋಡಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ನಿಮಗೆ ಕಾಮನ್ ಆಗಿ, ಅದನ್ನೇ ಉಜ್ಲಾ ಉಜ್ಲಾ ಸಾ ಪಾನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲಿ. ಅದೇನು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಕಲ್ ಆಯೆ ಹೇ ತೋ ಯಹಿ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೈತೆ ಜೋ ವೈಟನ್ ಅವರು ಜೋ ಯಾಕೆ ಹಮ್ ಕೇತೆ ಹೇ ಇನ್ಮೇಸೆ ಜೋ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅದು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತೆ ಮರಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಜೋ ತನ್ ದೋ ಚಾರ್ ದಿನ ಐಸಾ ಹಿ ಛೋಡೆ ತೋ ಉನ್ಮೇ ಸೆ ಜೋ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಕಾ ಪಾರ್ಟ್ ಹೇ ಓ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೈತೆ ಕೋ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೀತಿ ಯಹಾ ಜೋ ಬಚ್ಚೆ ಹೋತೀತಿ ಯಾ ಬಚ್ಚಾ ಹೋತೀತಿ ಉನ್ಮೇ ಸೆ ಜೋ ಚಿಡಾ ಚಿಡಿಯಾ ಯಾ ಕುಚ್ ಜೋ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಕ್ಯಾ ಹೇ ಬಚ್ಚೆ ಹೋ ಜಾತೀತಿ ಅಂಡೆ ದೋ ತನ್ ದೋ ಯಾ ಚಾರ್ ದಿನ ರುಕ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಲೇಕಿನ್ ಓ ಹಿ ಗಿರ್ ಪಡೆ ಹೇ ಅಂದರೆ ಅದರೊಳಗಿರೋ ಆ ಕಲರ್ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ದು ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾಕಂತನೂ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಏನಿದೆ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಪಾರ್ಟ್ ಏನಿದೆ ಅದು ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಇಲ್ಲಿ ಮರಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಕಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದ್ರೆ ಹೌದಾ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅದು ಏನಾಗಿದೆ ಅದೇ ಹೊಡ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮರಿ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ದಿನ ಬಚ್ಚೆ ಬನ್ ಜಾತೆ ಮಾನೆ ಸೋಟಿ ಹಾತ್ ಮೇ ಲಿಯೆ ಹುಯೆ ಪೂಚಾ ತುಮ್ ದೋನೋ ವಹ ಧೂಪ ಮೇ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೇ ಹೋ, ತುಮ್ ದೋನೋ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹೇ ಹೋ ಧೂಪನೆ ಮಾ ವಹ ಆತೆ ಹೇ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಫಿರ್ ಸೆ ಮಾ ಬೋಲ್ತಿ ಪಹಲೆ ಹಿ ಮಾ ಬೋಲಿ ರಹತಿ ಹೇ ಕಿ ಜೋ ಧೂಪ ಮೇ ನಹಿ ಜಾವೋ ಫಿರ್ ಸೆ ಯೇ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ, ಫಿರ್ ಸೆ ಧೂಪ ಮೇ ಜಾಕರ್ ವಹ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಕಾರ್ನಿಸ್ ಕೆ ಜೊ ಸಾಮನೆ ಖಡೆ ಹೋತೆ ಹೇ ಫಿರ್ ಮಾ ಇನ್ನೇ ಡಾಟ್ತೆ ಹೇ ಫಿರ್ ಧೂಪ ಮೇ ಕ್ಯೂ ಜಾಯೆ ಆಪ್ ಇಸ್ ಬಾರ್ ಮಾ ಹೇ ಹಾತ್ ಮೇ ಜೋ ಸೋಟಿ ಲೇಕೆ ಆಯ್ತಿ. ಸೋಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಬ್ಯಾಟನ್, ಸೋಟಿ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೋ ಬ್ಯಾಟನ್ ಬ್ಯಾಟನ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ದಂಡ ಅಥವಾ ಕೋಲು ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ ಇವರು ಹೊಡಿಬೇಕು ಇವ್ರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಕೋಲು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಅಮ್ಮ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ ಯಹಾ ಜೋ ಸೋಟಿ ಲೇಕರ್ ಮಾ ಬಾಹರ್ ಆತಿ ಹೇ ಫಿರ್ ತುಮ್ ದೋನೋ ದೋ ಧೂಪ್ ಮೇ ಖಡೆ ಹೋ ಐಸಾ ಯಹಾ ಮಾ ಪೂಜ್ತಿ ಹೇ. ಶ್ಯಾಮನೆ ಕಹಾ ಅಮ್ಮಜಿ ಚಿಡಿಯಾಕೆ ಅಂಡೆ ಟೂಟ್ ಪಡೆ ಹೇ ಯಹಾ ದೇಖಿ ಅಬ್ಬ ಶ್ಯಾಮ ಬೋಲ್ತಿ ಹೇ ಅಮ್ಮಜಿ ಮಾಜಿ ಜೋ ಚಿಡಿಯಾಕೆ ಅಂಡೆ ಹೇ ಓ ಟೂಟ್ ಕಯೇ ಹೇ
ಅಂದರೆ ಮೊಟ್ಟೆಗಳು ಏನಿದೆ, ಪಕ್ಷಿಗಳ ಮೊಟ್ಟೆ ಏನಿದೆ ಅದು ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ? ಶ್ಯಾಮ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಮಾನೆ ಆಕರ್ ಟೂಟೆ ಹುಯೆ ಅಂಡೋಂಕೋ ದೇಖಾ ಅವ್ರ ಗುಸ್ಸೆ ಸೆ ಬೋಲಿ ತುಮ್ ಲೋಗೋನೆ ಅಂಡೋ ಕೋ ಚೂಹಾ ಹೋಗಾ. ದೇಖಿ ಕ್ಯಾ ಹೇ, ಶ್ಯಾಮ ಐಸೆ ಬೋಲ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಅಂಡೆ ಜೊ ಟೂಟ್ ಗಯೆ ಹೇ ಐಸಾ ಶ್ಯಾಮ ಬೋಲ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಮಾ ಬಾಹರ್ ಆಕರ್ ವೋ ಟೂಟೆ ಹುಯೆ ಅಂಡೋಂಕೋ ದೇಖ್ತಿ ಹೇ, ದೇಖನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಗುಸ್ಸಾ ಹೋತಿ ಹೇ. ಗುಸ್ಸಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಆ್ಯಂಗ್ರಿ, ಗೆಟ್ಟಿಂಗ್ ಆ್ಯಂಗ್ರಿ, ಆ್ಯಂಗ್ರಿ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಸಿಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಅಮ್ಮ ಅಪ್ಲೋಗ್ ಗುಸ್ಸೆ ಸೇ ಪುಜ್ತಿ ಅಪ್ಲೋಗ್ ಅಂಡೋಂಕು ಚೂಹೆ ಹೇ ಕ್ಯಾ, ನೀವು ಈ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಮುಟ್ಟಿದ್ರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಕೇಳ್ತಾರೆ? ಅಮ್ಮ ಕೇಳ್ತಾರೆ. ಕ್ಯೂ ಜೊ ಐಸಾ ಚೂನೆ ಸೆ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ಐಸಾ ಚೂನೆ ಸೆ ದೇಖಿ ಬಚ್ಚೋ ಜೊ ಕೋಯಿ ಬಿ ಹೆನ್ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೇ, ಜೋ ಕೋಯಿ ಬಿ ಜೋ ಪಕ್ಷಿ ಹೇ ಓ ದಿಯೇ ಹುಯೆ ಅಂಡೋಂಕೋ ಮನುಷ್ಯ ಚೂನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಓ ಕ್ಯಾ ಹೇ ಉನ್ನೇ ನಹಿ ಪಾಲ್ತೆ ಹೇ, ಓ ಪಕ್ಷಿಯಾ ಹೇ ಓ ಉನ್ನೇ ನಹಿ ಪಾಲ್ತೆ ಹೇ. ಇದಕ್ಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಜೋ ಸರ್ ನಹಿ ಕರ್ತೆ ಹೇ ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ನಹಿ ಕರ್ತೆ. ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಯಹಾ ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕಾವು ಕೊಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಅದನ್ನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಸಾಕೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಪಕ್ಷಿಗಳು. ಜೊ ಕೋಯಿ ಬಿ ಉನ್ಮೇಸೆ ಜೋ ಗಂಧ ಆನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಉನ್ನೇ ಉನ್ನೇ ಬಿ ಸ್ಮೆಲ್ಸೆ ಉನ್ನೇ ಓ ಜಾನ್ತೆ ಹೇ ಖುದ್ ಜಾನ್ನೆ ಲಗ್ತೆ ಹೇ ಕಿ ಯಹಾ ಜೊ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಆಕರ್ ಹಮಾರೆ ಅಂಡಕ್ಕೂ ಚೂಯೆ ಹೇ ಐಸಾ ಉನ್ನೇ ಸಮಜ್ ಮೇ ಆತೆ ಹೇ. ದೇಖಿ ಕಿತ್ನೆ ಜೋ ಭಗವಾನ್ ಉನ್ಕೆ ಅಂದರ್ ಜೋ ಬುದ್ಧಿ ಡಾಲೆ ಹೇ ಹೇನಾ ಅಂದರೆ ನೋಡಿರಿ, ಪಕ್ಷಿಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಎಷ್ಟು ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮನುಷ್ಯರು ಮುಟ್ಟಿದ್ರೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಮೊಟ್ಟೆನ ಕಾವು ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಸಾಕೋದಿಲ್ಲ ಮರಿ ಆಗೋ ತನಕನು, ಅವೇ ಹೊಡೆದು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಅವೇ ಹೊಡೆದು ಹೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಗೊತ್ತಿದೆನಾ ನಿಮಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ? ಗೊತ್ತಿದೆನಾ ಮೊಟ್ಟೆಗಳು ಮುಟ್ಬಿಟ್ರೆ ಅವು ಮರಿ ಹಾಕೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕೋಳಿಗಳು ನೋಡಿರಿ, ಅದು ಸೇಫ್ಟಿಯಾಗಿ ಕೋಳಿ ಮೊಟ್ಟೆ ಇಟ್ಟ ತಕ್ಷಣವೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇವರು, ಯಾರು ಮನುಷ್ಯರು ಮುಟ್ಟೋದಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಇವರೇ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಬೇರೆ ಪಕ್ಷಿಗಳಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ಬೇರೆ ಪಕ್ಷಿಗಳು ಮರದಲ್ಲಿರೋದನ್ನು ನಾವಂತೂ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಎತ್ತರ ಇರುತ್ತೆ. ಜೋ ಪೇಡಿಕೆ ಊಪರ್ ರಹೇ ಜೋ ನೆಸ್ಟ್ ಮೇ ಜೋ ಪಕ್ಷಿ ಅಂಡೆ ದಿಯೇ ರಹತೆ ಹೇನಾ ಉನ್ನೇ ಹಮ್ ಚೂನೆಕ್ಕೆ ಲೇ ನಹಿ ಹೋತಾ ಹೇ ಕ್ಯೂಂಕಿ ವೋ ಬಹುತ್ ಊಪರ್ ರಹತೆ ಹೇ, ಊಪರ್ ರಹತೆ ಹೇ ಹಮೇ ಚೂನೆಕ್ಕೆ ಲೇ ನಹಿ ಹೋತೆ ಹೇ ಇಸ್ಲೀ ವೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ, ಮೇ ಬೋಲಿ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಸೇತ್ನಾ ಐಸಾ ಹಮ್ ಬೋಲ್ತಿ ಸೇತಿಕರ್ಣ, ಸೇತಿಕರ್ಣ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಇನ್ಕ್ಯೂಬೇಟ್ ಕರ್ಣ ಅಂದರೆ ಕಾವು ಕೊಡುತ್ತೆ ಮರಿ ಪಕ್ಷಿಗಳು. ಜೋ ಅಪ್ನೇ ಹಿ ಅಂಡೋಕೋ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಸೇತಿ ಕರ್ತೆ ಹೇ, ಸೇತಿ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಉನ್ಮೇ ಸೆ ಬಚ್ಚೆ ನಿಕಲ್ ಆತೆ ಹೇ. ಲೇಕಿನ್ ವಹಿ ಜೊ ಕೋಯಿ ಮನುಷ್ಯ ಜಾಕರ್ ಉಸ್ ಜೋ ಉನ್ ಅಂಡೋಂಕೋ ಚೂಯೆ ಥೋ ವೋ ವಹಿ ಅಂಡೋಂಕೋ ಖುದ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೇ ಟೂಟ್ಕರ್ ವಹಾ ಸೆ ಉಡ್ ಜಾತಿ ಹೇ ಕ್ಯಾ ಪಕ್ಷಿಯಾ. ಐಸಾ ಯಹಾ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಭಗವಾನ್ ದಿಯೇ ಹುಯೆ ಏಕ ಬುದ್ಧಿ ಹೇ, ಏಕ ಗುಣ ಹೇ ಪಕ್ಷಿಯೋ ಮೇ ಅಂದರೆ ಒಂದು ಗುಣ ಅದು ಪಕ್ಷಿದು ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವಕ್ಕೆ, ಸ್ಮೆಲ್ಗೇ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಪ್ಲಸ್ ಅದು ಗಲೀಜಾಗಿದೆ ಮೊಟ್ಟೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತವೆ ಅವು ಮನುಷ್ಯರು ಮುಟ್ಟಿದ ತಕ್ಷಣ. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟೊಂದು ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ವಾ ದೇವರು. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೇ ಅಬ್ ತೋ ಶ್ಯಾಮ ಕೋ ಭಯ್ಯಾ ಪರ್ ಜರಾ ಭಿ ತರಸ್ ನಾ ಆಯಾ ಉಸಿನೇ ಶಾಯದ್ ಅಂಡೋಕೋ ಇಸ್ ತರ ರಕ್ ದಿಯಾಕಿ ವಹಾ ನೀಚೆ ಗಿರ್ ಪಡೆ. ದೇಖಿ ಯಹ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರೇ ಹೇ ಜೋ ಅಬ್ ತೋ ಶ್ಯಾಮ ಕೋ ಭಯಾ ಪರ್ ಜರಾ ಸಾ ಭಿ ತರಸ್ ನಹಿ ಆಯಾ. ತರಸ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಕರುಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ. ಜೊ ಕ್ಯಾ ಹೇ ತರಸ್ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಜೊ ಮರ್ಸಿ ಕರುಣೆ ಅಂತ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಓ ಕುಚ್ ಭಿ ನಹಿ ಆತಾ ಜೊ ಪಿಛ್ಲಿ ಬಾರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಏ ಬಿ ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಜೋ ಹಾತ್ ದೀತಿ ಕೌನ್ ಶ್ಯಾಮ ಕ್ಯೂ ಹಾತ್ ದೀತಿ ಕಿ ಓ ಐಸಾ ಜೋ ದೋನೋ ಮಿಲ್ಕರ್ ಅಂಡೋಕೋ ಪಾಲೆ ತೋ ಉನ್ಮೇ ಸೆ ಬಚ್ಚೆ ನಿಕಲ್ ಆತೆ ಹೇ ಉನ್ಕೋ ಭಿ ಹಮ್ ಠೀಕ್ ತರ ಸೆ ಪಾಲ್ನಾ ಚಾಹಿಯೆ ಐಸಾ ಸಮಜ್ಕರ್ ಏ ಬಿ ಹಾತ್ ದೀತಿ ಇಸ್ಲಿಯೇ ಯಹಾ ವೋ ಕುಚ್ ಭಿ ನಹಿ ಬತಾಯಿತಿ. ಜೋ ಪಾರ್ಟ್ ಟೂ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೇ ಮಾ ತಬ್ ಬುಲಾಯಿತೆ ಇನ್ ದೋನೋಂಕೋ ತಬ್ ಕುಚ್ ಭಿ ನಹಿ ಬತಾಯಿತಿ ಶ್ಯಾಮ. ಲೇಕಿನ್ ಅಬ್ ಜೋ ಅಂಡೆ ಹೇ ಟೂಟ್ ಗಯೆ ಹೇ ಅಬ್ ಕರ್ನೆಕ್ಕೆ ಲಿಯೇ ಕುಚ್ ಭಿ ನಹಿ ಹೇ. ಹೌದಾ, ಏನು ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಹಿಂದಿಂದ ಕ್ಲಾಸ ಹಿಂದಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟೆಗಳಿಗೆ ಅವ್ರು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು ನೆರಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೋದಾಗ ಅಮ್ಮ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಏನೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಇವಳು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಇರುತ್ತೆ ಇವಳಿಗೆ. ಹೌದಾ, ಅಣ್ಣನ ಜೊತೆ ಸೇರ್ಕೊಂಡು ಇವಳು ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸಾಕಬೇಕು ಅನ್ನೋ ತಲೆಯಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನೂ ಹೇಳಿರಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಮೊಟ್ಟೆಗಳೇ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಲ್ಲ. ಹೌದಾ, ಇವಾಗ ಇವಳು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಹೇಳಬೇಕು, ಹೇಳಬೇಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಇವಾಗ, ನಿಜ ನಿಜ ಹೇಳಿಬಿಡ್ತಾಳೆ. ಯಾರು? ಶ್ಯಾಮ. ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ? ಉಸಿ ಶಾಯದ್ ಅಂಡೋಕೆ
वो क्या है, तरस ना आया, उसी ने शायद अंडों को इस तरह रख दिया कि वह नीचे गिर पड़े। यह क्या बोल रही हैं, जो अभी भी वो श्यामा को नहीं पता है कि जो अंडों को मनुष्य चू जाने से ऐसा होते हैं, अभी भी श्यामा को नहीं पता है। वो अंडों को क्या है, भैया ठीक तरह से नहीं रखा है, वो नीचे गिरने की तरह रखा है यहाँ अंडों को, इसलिए वो अंडे नीचे गिरकर टूट गई है, ऐसा यह श्यामा सोचती है। अंदर मुट्टेगळन्नु अंडने हट्बिट्टु ऐन माडिदाने, ಕೆಳಗೆ ಬೀಳೋ ರೀತಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ನೀಟಾಗಿ ಸೇಫಾಗಿ ಇಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಹೊಡ್ಕೊಂಡೋಗಿದೆ ಮೊಟ್ಟೆ, ಇವನೇ ಮಾಡಿರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಅಮ್ಮನ ಎದುರಿಗೆ. ತರಸ್ಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಯಹಾ ಜೋ ಮರ್ಸಿ, ತರಸ್ಕ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮರ್ಸಿ, ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತೆ ಹೈ ಜೋ ಉಸಿನೆ ಫಿರ್ ಇಸ್ಕಿ ಉಸೆ ಸಜಾ ಮಿಲ್ನಿ ಚಾಹಿಯೇ ಬೋಲಿ ಇನ್ಹೋನೆ बोली इन्होंने अंडों को छेड़ा था अम्मा जी, क्या है इसको, यहाँ श्यामा ही बोल रही है कि माँ जी इसे सजा मिलना चाहिए और यही अंडों को छेड़ा था। छेड़ा का मतलब क्या है, इवरे वाली चना और पाड़ी इो मोटे इवने हमबिटू मुटी कड़े एने अम्मा अंत हेबू हेल्ता यार श्यामा। माँ ने केशव से पूछा, क्यों रे केशव भीगी बिल्ले बना खड़ा रहा, क्यों रे केशव, माँ जी केशव को पूछती है कि क्यों रे केशव क्या किया तुमने ऐसा, जो गुस्सा होकर पूछती है। फिर केशव भीगी बिल्ली, भीगी बिल्ली का मतलब क्या है, यहाँ जो सोतो गिरो बेक्को अथवा पुसी कैट अंत नावेन हेळ्तीवल्ल, ऐसा यहाँ भीगी हुई बिल्ली हेदरकोंडिरो बेक्किरुत्तल्ल आ थर नित्कोंडिर्ताने यारु केशव। माँ तू वहाँ पहुँचा, माँ पूछती है तू वहाँ पहुँचा कैसे, हौदू नीन हेगे अलगे अल हेगे मुटदे नीन अदान हेगे अल हेग सिक्तु नीनगे अद कार्निस हेग सिक्तु आ शेल्फ हेग सिक्तु नीन गिड्डा इदियला अंत हेळि अम्मा केळ्तारे। श्यामा चौकी पर स्टूल रखकर चढ़े अम्मा जी, देखिए अब सभी प्रश्न को यहाँ जो माजी पूछने वाले सारे जो क्वेश्चंस को यहाँ श्यामा ही आंसर दे रही है, यहाँ केशव कुछ भी नहीं बोल रहा है, क्योंकि जो अंडे है ना वो टूट गए हैं, इसलिए वो इनको बहुत, इसको भी बहुत गुस्सा आई है, मन में कुछ दुख है, किसको, श्यामा को, इसलिए वही अन्ना ही नहीं दिखाई थे अंडों को, अन्ना सॉरी अन्ना का मतलब जो उनका भाई है केशव, वो नहीं दिखाई था, भैया भाई नहीं भैया, जो भैया हैं श्यामा के वो नहीं दिखाई था, क्या है अंडों को ऊपर चढ़कर श्यामा दिखाने के लिए क्या है केशव को पूछी थी, लेकिन यहाँ केशव नहीं दिखाया था, इसीलिए वो क्या है गुस्सा होकर अब सब कुछ माँ जी के सामने बोल रही है और वो ही उत्तर दे रही है, कौन श्यामा, क्या बोलती है, श्यामा चौकी स्टूल रख कर चढ़े अम्मा जी, स्टूल रख कर कैसे, जो चौकी पर स्टूल रख कर, देखिए चौकी स्टूल और उसका ऊपर जो चौकी रख कर यहाँ जो केशव है वो खड़ा होकर उसे वह चढ़कर अंडों को चुआता, ऐसा यहाँ कौन बोल रही है, श्यामा अपनी माँ को बोल रही है। केशव तू स्टूल तामे नहीं खड़ी थी, अब बोलता है देखिए केशव, क्या बोलता है केशव, तू स्टूल को तामे नहीं खड़ी थी, स्टूल ना नीनू बिग्यागी ग्रिप्पा गिड़को नित्कोंडिद्दिल्वा नीनु अंत हेळि यार केळ्तारे, केशव केळ्ताने, श्यामा तुम ही ने तो कहा था, तुम ही बोले थे ना अगर मैं गिर जाऊँ तो तुम पकड़ना चाहिए नीचे, जो क्या है तुम गिरने के जो डर से स्टूल को ठीक तरह से पकड़ रखने के लिए मुझे बोली थी, बोला था, इसलिए मैं क्या हूँ ऐसा ताम कर नीचे खड़ी थी स्टूल को पकड़ कर, ऐसा यहाँ श्यामा बोलती है। अंदर नीने हेळिद्दल्वा नानेनादरू बिद्बिट्रे अदक्के नीनेनु माडु नीटागि स्टूलन हिडको अंत हेळिदे अदक्के नानु हिडकोंडे अंत श्यामा हेळ्ताळे। माँ तू इतना बड़ा हुआ तुझे अभी इतना भी नहीं मालूम कि चूने से चिड़ियों के अंडे गंदे हो जाते हैं, चिड़िया फिर उन्हें नहीं सेती। देखिए माँ यहाँ केशव को डांट रही है, क्या डांट रही है कि जो तुम्हें इतना भी नहीं पता है जो चूने से अंडों को मनुष्य चूने से क्या हो जाते हैं, वो
गंदे हो जाते हैं, ऐसा यहाँ कौन समझते हैं? पक्षियाँ समझते हैं, वो चिड़ा चिड़ियाँ ऐसा समझते हैं। वो क्या करते हैं, मनुष्य जो टच करने के बाद, छूने के बाद, वो अपने जो बच्चों को या अंडों को, सॉरी बच्चों को नहीं, अंडों को क्या करते हैं, क्या नहीं करते हैं, जो सेते नहीं हैं, सेतने हमें अभी बोली आपको, सेती का मतलब क्या है, यहाँ इनक्यूबेट करना, सेती का मतलब क्या है, इनक्यूबेट अंदर काव कोड़ो दो अंत अर्थ। सेती का मतलब क्या है, यहाँ जो इनक्यूबेट करना। क्या है, फिर से जो नहीं सेते हैं, अपने जो अंडों को नहीं पालते हैं, जो सर्व नहीं करते हैं, और अपने आप वही वो क्या है, अपने अंडों को टूटकर वो वहाँ से उड़ जाते हैं। फिर श्यामा ने डरते डरते पूछा, तो क्या चिड़िया ने अंडे गिरा दिए अम्मा जी? माँ और क्या करती, केशव के सिर इसका पाप पड़ेगा। हाय हाय, तीन जान ले ली दुष्ट ने, ऐसा है। कौन बोल रहे हैं, माँ जी बोल रही है, क्या बोल रही हैं, और क्या करती, और क्या करते हैं वो पक्षियाँ, तुम जाकर वो जो अंडों को चू लिया, वो क्या समझ गए, जो मेरे अंडे हैं जो क्या हो गए हैं, गंदे हो गए हैं, इसलिए वो अपने आप जो अंडों को क्या करते हैं, यहाँ गिरा देते हैं। कौन, पक्षियाँ। यहाँ जो केशव पूछता है, अपने आप ही पक्षियाँ उनके अंडों को गिरा दिए हैं क्या माँ, ऐसा यह कौन पूछता है, केशव पूछता है, इसलिए वो माँ जी, हाँ और क्या, तुमने जाकर वो अंडों को चू लिया, इसलिए वो पक्षियाँ है अपने अंडों को वो ही गिरा कर वहाँ से उड़ गए है, और क्या करते हैं वो, तुमने हाय हाय तुमने तीन जान ले ली, ऐसा यह कौन बोल रही है, माँ जी बोल रही है, ऐसा चिढ़ाने के लिए बोलती है। ऐसा हम कितने अंडों को खाते हैं रोज, लोग बहुत सारे अंडों को करते हैं, बहुत सारे लोग ऐसा जो कितने जो जान लेते हैं एक एक लोग, है ना, अंदरे इलम्म ऐन हेळ್ತಿದ್ರೆ ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಂದ್ರೆ ಆ ಪಕ್ಷಿಗಳೇ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಒಡೆದು ಹೋದ್ವಾ ಅಮ್ಮ ಅಂತ, ಬೀಳಿಸಿದ್ರ ಅಮ್ಮ ಅಂತ ಕೇಶವ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಮ್ಮ ಏನು ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರೆ ಮತ್ತಿನ್ನೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮನುಷ್ಯರು ಮುಟ್ಟೋದ್ರಿಂದ ಮೊಟ್ಟೆಗಳೇನಾಗುತ್ತೆ ಗಲೀಜಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಪಕ್ಷಿಗಳು ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವರೇ ಪಕ್ಷಿಗಳೇ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ಬೀಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹಾರೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಮ್ಮ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಬ್ಬ, ಮೂರು ಜೀವಗಳನ್ನು ಬಲಿ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿಯಲ್ಲ ನೀನು ದುಷ್ಟ ಪಾಪಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಸುಮ್ಮನೆ ರೇಗಿಸೋದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಂಗೆ ನೋಡಿದರೆ ನಾವು ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ದಿವಸ ಎಷ್ಟೊಂದು ಮೊಟ್ಟೆಗಳನ್ನು ತಿಂತೀವಲ್ವಾ, ಹೌದಾ, ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಹಾಗಾದರೆ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು ಹಂಗಾದರೆ ನಾವು ಹೌದಲ್ವಾ, ಎಷ್ಟು ಜೀವಗಳನ್ನು ತಗೋಬೋದು ಅನ್ನೋ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹೇಳೋದು, ಹೌದಾ. ದೇಕೆ ಓ ಕೇಶವ್ ರೋನಿ ಸೂರತ್ ಬನಾಕರ್ बोला, मैंने तो सिर्फ अंडों को गद्दी पर रख दिया था अम्मा जी. क्या है, केशव को यहाँ नादान है, उनको भी नहीं पता है, यह केशव को भी नहीं पता है कि मनुष्य चुने से वो पक्षियाँ अंडों को नहीं पालते हैं और वो ही गिरा कर यहाँ से उड़ जाते हैं, अंडों को वो ही टूटा कर जाते हैं, ऐसा यहाँ कौन केशव को भी नहीं पता रहता है ना. अम्मा बोलने के बाद ही, माँ जी बोलने के बाद ही ये केशव को भी पता चलता है इस विषय के बारे में, है ना. मैंने सिर्फ उन्हें क्या है गद्दी पर बिठाई थी, अंदर वो अल्ले बिद्दू इधर मेले तिनके पर, तिनके अंत नान ड्राई क्या है ग्रास, ड्राई ग्रास अथवा स्ट्रा अंत नावेन अदर मेले बिद्दू अदे नानेनमे उन्हें जो सेफ्टी देने के लिए मैं एक गद्दी बनाकर उस गद्दी पर अंडों को बिठाई थी, ऐसा यह कौन बोलता है यह केशव बोलता है. माँ को हंसी आ गई मगर केशव को कई दिनों तक अपनी गलती पर अफसोस होता रहा. देखिए यह माँ जी को हंसी आ गई, गद्दी पर बैठने अंदरे गद्दी अंत हेळिद्रे ಒಂದು ಸಿಂಹಾಸನ ಅಂತಾನೂ ನಾವು ಹೇಳಬಹುದು ಅಥವಾ ಒಂದು ಆಸನ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕೂರಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನಾ ಬಟ್ಟೆಯೆಲ್ಲ ಹಾಸಿ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದನ್ನು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಕೇಶವ್ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಕೇಳಿ ಅಮ್ಮನಿಗೆ ನಗು ಬರುತ್ತೆ.
लेकिन यहाँ केशव जो है केशव को बहुत साल तक अंदर तुम्बा वर्ष तनक अन यहाँ दिनों तक साल तक नहीं बहुत दिनों तक तुम्बा दिन तनक उनको अफसोस होता है, पछताव होता है, क्योंकि गिल्टी फील होता है यह केशव को, क्योंकि वो ही अंडों को क्या है मार दिया, यहाँ अनजाने से अंडों को यहाँ क्या है केशव मार दिया। उनको नहीं पता रहता इस विषय के बारे में, मोटे ना मुटदे मरी पक्षी अवे सायसी अवे मोटे बीलसी हारोगते विषय केशवू सहित गली हाँबिटो पाप अदे वो आसनबिटू अल कूर्सोण अंतुन रीतली योचने हेल्प मैं पहले ही बोली अबको ये जो हमारे अनजाने में होने वाले जो गलती को हम क्या कहते हैं यहाँ नादान बोलते हैं। ऐसा यहाँ जो केशव को क्या है अंडों को बचाने का एक इंटेंशन था, लेकिन उनके जो अनजाने से उसका जो अनजाने से यह क्या हो जाते हैं वो गलती हो जाती है, इसीलिए यहाँ वो क्या है पछताते हैं, गिल्टी फील करता है कौन केशव। ऐसा होता है अंडों की हिफाजत करने के जोग में उसने उनका सत्यानाश कर डाला। देखिए अंडों की हिफाजत करने के यानी केयर, अंडों के जो केयर करने के जो क्या है जोग का मतलब क्या है यहाँ एक्साइटमेंट, जोग का मतलब क्या है एक्साइटमेंट। अंडों को जो केयर करने के जो जोग में केयर करने के जो एक एक्साइटमेंट में वो उत्सुकता में क्या करता है जो एक्साइटमेंट में उनको सत्यानाश कर देता है। सत्यानाश करने का मतलब क्या है मार देना, जान लेना, ऐसा यह बोल रहे हैं। इसी का याद वहाँ कभी कभी रो पड़ता है, इसी की याद करके अंदर इतना रिमेम्बर मोबिटू रिकॉल मोबिटू इवनताने ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಯಾವಾಗಾದರೂ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಅಳ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಬಿಕ್ಕಿ ಬಿಕ್ಕಿ, ಯಾರು ಕೇಶವ್ ಪಾಪ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೇನೇ ಆಗಿರೋವಂಥ ತಪ್ಪಿದು ಹೌದಾ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ನದಾನ್ ದೋಸ್ತ್ ಇಸ್ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೇ ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು। ದೋನೋ ಚಿಡಿಯಾ ವಹ ಫಿರ್ನ ದಿಖಾಯಿದಿ, ಓ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಏ ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಹೋನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಓ ಚಿಡಿಯಾ ಚಿಡಾ ಔರ್ ಚಿಡಿಯಾ ಏ ದೋನೋ ದೋ ಚಿಡಿಯಾ ಹೇ ವಹ ಕಭಿ ನಹಿ ದಿಖಾಯಿ ದೇತೆ ಹೇ, ऐसा यहाँ बोल रहे हैं। आपको ठीक तरह से ये पाठ समझ में आए हैं ना बच्चों? देखिए ये जो पाठ है पाठ से हमें क्या पता चलते हैं कि क्या सीख मिलती है कि जो हम हमारे जो अनजाने में कुछ गलतियाँ हो जाते हैं, लेकिन यहाँ इस गलतियों को हम पछताना चाहिए, गिल्टी फील करना चाहिए। पश्चातापक्किंत दोड्ड क्षमे इल्ल अन्नोदन्न नीवु केळिदीरा अल्वा, अदन्ने इल्लि नमगे हेळ्ता इद्दारे, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಬಚ್ಚಾ ಬಚ್ಚೋ? ಆಪ್ ಇಸ್ ಪಾಠ ಕೋ ಠೀಕ್ ತರಹ ಸೆ ಫಿರ್ ಸೆ ಪಡ್ನಾ ಚಾಹಿಯೆ, ಘರ್ ಮೇ ಸಭಿ ಲಾಂಗ್ವೇಜ್ ಕೋ ಠೀಕ್ ತರಹ ಸೆ ಪಡ್ನಾ ಸೀಖ್ನಾ ಚಾಹಿಯೆ, ಸಮಜ್ ಮೇ ಆಯೆ ನಾ ಬಚ್ಚೋ? ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಚಿಲ್ಡ್ರನ್।